आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार राजेश राठोड आहे. राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की राहुल गांधी यांची जी यात्रा आहे, ज्या प्रकारे ते वक्तव्य करतात, त्यामुळे त्या यात्रेवर बंदी आणावी. कसलं वक्तव्य? राहुल गांधी ज्या ठिकाणी जे बोलत आहेत ते सत्य आणि चांगलं आणि देशहिताचं बोलत आहेत. ह्या यात्रेचा प्रभाव बघून, ह्या यात्रेची लोकप्रियता बघून, राहुलजी गांधी यांचा वाढता लोकांचा संग्रह बघून अनेक नेत्यांना पोटचूळ उडलंय. रोज काही ना काहीतरी टीका करण्यासाठी शोधच घेत राहतात, 24 तास काहीतरी नवीन शोधत राहतात. खरं खोटं काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या संदर्भात विरोधी लोक, म्हणजे जे आत्ता सत्ताधारी आहेत, ते करत असतात. जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न वाटतो, कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी केलेलं हे नियोजन वाटतं. अत्यंत शांततेमध्ये ही यात्रा चालू आहे. लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे. लाखो लोक या यात्रेमध्ये जुळत आहे. महिला, पुरुष, लहान बालकं, शेतकरी, मजूर, व्यापारी आणि सगळ्यांचं मिळून राहुलजींची भेट होत आहे. राहुलजी सगळ्यांना भेटत आहे. इतक्या शांततेने इतकी चांगली जी यात्रा ही देशामध्ये ह्यापूर्वी कधी नाही झाली. जगामध्ये सुद्धा एवढी मोठी यात्रा झाली असेल का मला माहीत नाही. तर इतकी चांगली यात्रा चालू असताना त्याच्यावरती काहीतरी नवीन प्रकार हे करणं किंवा ॲलिगेशन करणं हे योग्य नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आरोप केला की यात्रेचा जो खर्च तो पैसा कुठून येतो, भ्रष्टाचाराच्या पैशातून ही यात्रा सुरू आहे. आता त्यांचा अनुभव राजकारणातला कसा आहे तो त्यांना माहीत. त्यांची राजकारणाची काही अनुभव असतील की ज्याच्यावरून त्यांच्या मनामध्ये असा हे शब्द किंवा असे विचार येतात. माझ्या माहितीप्रमाणे इथे चालत येणारे लोक, स्वतःहून भाकरी बांधून सोबत आणणारे लोक, त्याच्यानंतर कन्याकुमारीपासून तर दिल्लीपासून तर विदेशामध्ये राहणारे भारतीय लोक ह्या यात्रेमध्ये येत आहेत. त्यांना काही कोणी निमंत्रण दिलेलं नाही, पत्र पाठवलेलं नाही, त्यांना काही कोणी फोन केलेला नाही. आणि जे हजारो लोक येतात, शेतातून काम करणारे लोक शेतातलं साहित्य ठेवून पळत येतात, हे सगळं बघून त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे. बघू शकतो की काँग्रेसचे आमदार आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ज्या प्रकारे राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि कुठेतरी मुद्दाम यात्रेतला टार्गेट करण्यासाठी किंवा यात्रेपासून लक्ष विचलित करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने केलेलं हे षडयंत्र आहे असं यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा वाशिम. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.